हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे फ्रेंड्स? तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपलं चॅनल सारिकास क्रिएशन्समध्ये. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे माझ्यासोबत APMC मार्केटला. सो संध्याकाळी 7:30 आम्ही पाम बीचने APMC मार्केटला जायला निघालो, जे आहे वाशीमध्ये. पाम बीच हे म्हणजे नवी मुंबईचा क्वीन्सचा नेकलेस म्हटलं जातं. पाही साईडला, राईट साईडला जे टॉवर आहे ना, त्याच्यावरती जे बनवलेलं आहे ते एका पॅलेससारखं वाटतं, खूप सुंदर वाटतं, कारण खूप अशा लाईटिंग्स केलेल्या आहेत तिथे. सो पाम बीचने आम्ही निघालो वाशी APMC मार्केट, जे आहे सेक्टर 19 मध्ये. आणि ज्या मार्केटला जाणार आहे त्याचा नंबर आहे 2. हे पहा किती भरपूर दुकानं अशी लाईनीत आहे APMC मार्केटला गेल्यानंतर, जिथे आपल्याला रोजचे लागणाऱ्या ज्या वस्तू असतात, क्लिनिंग मटेरियल असतं, धान्य, कडधान्य, डेकोरेशन मटेरियल, होम डेकॉरसाठी जे लागणार आहे, पेपर प्लेट्स, पार्टी मटेरियल, सगळं इथे अवेलेबल होतं एकदम होलसेल ते रिटेल भावांमध्ये. सो आता चला आपण जाऊयात 827 APMC मार्केट नंबर 2, सेक्टर 19 C मध्ये, दाना बंदर म्हणतात याला. सो आम्ही इथे आलेलो आहोत. आतमध्येच पार्किंगसाठी जागासुद्धा आहे, इथेच असे शॉप सुरू झालेले आहेत. हे पाहे बघा, हे आहे दाना बंदर 827. सो आम्ही नेहमी इथूनच सामान घेतो. त्या दुकानाचं नाव आहे मेघदूत एंटरप्राइजेस. सो इथे सगळ्या प्रकारचे मसाले, गरम मसाले, धान्य, कडधान्य, डाळी, नंतर सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स इथे अवेलेबल होतात होलसेल ते रिटेल भावामध्ये. सो आम्ही नेहमीच इथूनच घेतो फ्रेंड्स ड्रायफ्रूट्स वगैरे, आणि ड्रायफ्रूट्सच घ्यायचे होते, पण जे काही सामान एखाद दुसरं संपलं होतं तेसुद्धा मी इथून घेणार होते. पा इथे पापडाचं पीठ आहे. आता उन्हाळा सुरू झाला म्हणजे लोकं पापड बनवतात. मिरच्या अवेलेबल आहेत वेगवेगळ्या टाईपचे, कारण मसाले करतो आपण सगळे. सो मसाल्यासाठी लागणारं सामानसुद्धा इथे अवेलेबल होतं. जे काही लागणार, लसूण, गरम मसाला, अख्खा गरम मसाला, हळकुंड, सुखं खोबरं, ड्रायफ्रूट्सचे प्रकार, सगळं काही इथे मिळतं. तीळ, शेंगदाणे, नंतर हे पा इथे सगळं मसाल्याचं सामान आलेलं आहे, सगळं फ्रेश आहे. धने होते, मेथी होतं. आता हे सगळं सॅम्पल त्यांनी असं ठेवलेलं आहे आपल्याला बघण्यासाठी. आपल्याला ह्याच्यामुळे काय होतं ना, व्हरायटी कळते त्यांच्याकडे कुठली अवेलेबल आहे, क्वालिटी कळते, आणि त्याप्रमाणे रेटसुद्धा लावलेले आहेत. प्रत्येक जो प्रकार आहे ना त्यांच्याकडे, त्याचे 4-4 प्रकार अवेलेबल आहेत, आणि त्या क्वालिटीप्रमाणे त्यांनी त्याचे रेट्स लावलेले आहेत. हे प्रकार धान्य आहेत, कडधान्य आहेत, डाळी आहेत, राजमा, छोले, नंतर काळा वाटाणा, सफेद वाटाणा, वाल, सगळं इथे अवेलेबल आहे. नाचणी, ओके, नंतर कुळीद, हुलगा, तुरीचे तूर, अख्खा तूर, नंतर ह्या डाळी आहेत तुरीच्या, ते बघा किती प्रकार आहेत, 5 ते 6 प्रकार आहेत. तांदळांमध्ये खूप प्रकार होते, कोलम, वाडा कोलम, बिर्याणी राईस, पुलाव राईस, बासमती राईस, तुकडा बासमती, खूप प्रकार होते, आणि त्याप्रमाणे त्याचे रेट्स लावले होते. ज्वारी, गव्हांमध्ये सुद्धा खूप प्रकार होते. हे पहा इथे वेगवेगळ्या टाईपच्या मिरच्या अवेलेबल आहेत. जर आपल्याला देठं काढायला वेळ नसेल तर देठ काढलेली मिरचीसुद्धा इथे अवेलेबल होते आपल्याला. सो सगळं इथे एकदम छान रेटमध्ये आपल्याला अवेलेबल होतं सामान. धने, जिरा, मेथी होती, सगळे सामान आपल्याला मसाल्याकरता लागतं, जो आपण वर्षभराचा मसाला करून ठेवतो त्याच्यासाठी. ही बघा, ही नवीनच मिरची मी पाहिली होती, खूपच मोठी आहे. इवन इथे अवेलेबल आहे सगळे कुकिंग ऑइल्स, त्याचे प्रकार, वेगवेगळे प्रकार, डायरेक्ट 15 ते 20 लिटरचे कॅन, नंतर चायनीज सॉसेस, रू अफजा, कोकम सरबत, सगळं काही. चहा पावडरमध्ये सुद्धा बघा किती प्रकार आहेत इथे. 5 किलोपासून ते आपण 1/2 किलो घेऊ शकतो, 1 किलो घेऊ शकतो, त्याप्रमाणे ते आपल्याला पॅकिंग करून देतात. सो फ्रेंड्स, हे बघा, हे असं एकच दुकान नाही, ही पूर्ण अशी एक लेन आहे या दुकानाची. प्रत्येक दुकानामध्ये सेमच प्रकारचं सामान मिळतं, गूळ वगैरे सगळं, साखर, खजूर, ड्रायफ्रूट्स, सगळं. सो आता सामान घेऊन आम्ही निघालो परत जायला. ॲक्च्युली परत नाही, आणखीन एक घ्यायचं आहे. सो आपल्या हे सामान आपल्याला ना आपल्या गाडीपर्यंत पोहोचवून देतात. सो माझी एक फ्रेंड आहे, तिला हनुमंतांचे वस्त्र घ्यायचे होते. सो तिने मला सांगितलं, तू प्लीज तिथे जाते तर घेऊन ये. हे पण आर्टिफिशियल फ्लावर्स किती छान आहेत ना डेकोरेशनसाठी. सो ही अख्खी अपोजिट साईडला हे मार्केट आहे. आता अख्खं म्हणजे जे आपल्याला डेली साठी सामान लागतं, बॅग्स वगैरे, नंतर टिफिन बॅग्स, लाईटिंग्स, झाडू, बकेट्स, प्लास्टिकचं आयटम, सगळं काही इथे अवेलेबल होतं होलसेल ते रिटेल. हे ट्रेज आहेत, पॅकिंगचे ट्रेज आहेत, नंतर स्नॅक्स आयटम, कॉस्मेटिक्स, आर्टिफिशियल ज्वेलरी, सगळं काही इथे मिळतं. हे स्नॅक्सचे असे छोटे छोटे शॉप्स आहेत इथे. नंतर पूजेचं सामान, मोबाईल ॲसेसरीज, पार्टीसाठी लागणारे प्लेट्स, मोठ्या मोठ्या प्लेट्स, सगळं अवेलेबल होतं. आर्टिफिशियल ज्वेलरी, हे बघा किती छान छान फ्रेम्ससुद्धा इथे अवेलेबल आहे. सो आता आम्ही पोचलो चैतन्य पूजा भंडारमध्ये. बाकी ती छान छान अशा पितळेच्या आणि तांब्यांच्या वस्तू त्यांच्याकडे अवेलेबल आहे. मूर्त्या आहेत देवांची अवेलेबल. हे लटकन, तोरणं, देवांसाठी हार, माळ, वस्त्र ओढण्या,
सगळं अवेलेबल होतं, वेगवेगळ्या टाईप्सच्या मूर्त्या प्रत्येक साईजमध्ये अवेलेबल होत्या. तुम्हाला ह्या पूजेसाठी किंवा गिफ्टिंगसाठी सुद्धा खूप छान ऑप्शन्स त्यांच्याकडे अवेलेबल होते, छान छान प्रकार होते, वेगवेगळ्या मूर्त्या होत्या देवांच्या, कृष्णाची राधाकृष्णाची मूर्ती, सीतारामची मूर्ती, नंतर हनुमंतांची मूर्ती, आपल्या स्वामी समर्थांची मूर्ती, शिवाजी महाराजांची मूर्ती, बघा बुद्धांची किती छान अशी मूर्ती आहे. त्यांचंच चैतन्यांचं जे चैतन्य पूजा भांडार, त्यांचंच हे बाजूला कनिष्क पूजा भंडार आहे, त्याच्यामध्ये हे वस्त्र त्यांनी ठेवले होते. बाहेर आली तर बघा वेगवेगळ्या टाईपच्या समया अवेलेबल आहेत त्यांच्याकडे, मूर्त्यांचे लहानांपासून मोठ्या साईजपर्यंत मूर्त्या त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. वेगवेगळ्या टाईपचे माळ, हार, नंतर चौरंग, हे बघा दिवे इथे ठेवलेले आहेत त्यांनी असे अरेंज करून. सगळ्या प्रकारचं पूजेचं जे काही सामान लागतं ते इथे अवेलेबल होतं त्यांच्याकडे. छोटे आसन्स, चुनऱ्या, हे बघा चुनरीचे किती प्रकार आहेत. नवरात्री चालू आहे तर हे खूप सारे प्रकार आहेत. आणि नवरात्रीतसुद्धा ऑक्टोबर महिन्यामध्ये गणपतीतसुद्धा इथे डेकोरेशनचं सामान, पूजेचं सामान खूप नवीन नवीन येत असतं. पाट चौरंगसुद्धा वेगवेगळ्या आकारामध्ये अवेलेबल आहेत. छान छान मूर्त्या होत्या यांच्याकडे. गिफ्टिंगसाठीसुद्धा खूप छान ऑप्शन आहे यांच्याकडे. सो वस्त्र वगैरे आम्ही घेतले, फायनल केलं आणि आम्ही आता घरी जायला परत निघालो. सो फ्रेंड्स बघा, बाहेर आल्यानंतर इथेही एक अशी लेन आहे जिथे सगळ्या आर्टिफिशियल फ्लावर्सचं मिळतं आपल्याला, खूप छान डेकोरेटिव्ह आयटम्ससुद्धा मिळतात. सो जाताना घ्यायचे होते थोडेसे स्नॅक्स, हे असे ओपन ठेवलेले असतात पण आपल्याला देताना ते आतल्या पॅकिंगमधूनच काढून देतात. सो खूप टाईपचे चिप्स आणि चिवडे वगैरे अवेलेबल होते इथे. आणि पहा पूर्ण अशी लेनच आहे इथे ट्रेडर्सची, म्हणजे शॉप्सची, इथे क्लिनिंग मटेरियल, नंतर धान्य, कडधान्य आपल्याला होलसेल ते रिटेल भावामध्ये मिळतं. सो हे पहा, इवन लाईटिंगसाठीसुद्धा खूप छान छान ऑप्शन्स आहेत इथे. सो आम्ही परत जायला निघालो आता घरी. आता आम्ही पोचलो आमच्या सीवूड्समध्ये. भूक लागली होती म्हणून आम्ही आलो चेतकमध्ये. हे स्वीट्सचं मोठं दुकान आहे आणि तिथे स्नॅक्ससुद्धा मिळतात. सो मी घेतला मैसूर पनीर मसाला डोसा, खूपच टेस्टी आणि यमी होता. तो छानपैकी भूक भागल्यानंतर गेलो घरी. सो फ्रेंड्स, आता मी तुम्हाला दाखवणार आहे, हे पहा चैतन्य पूजा सेंटरचं ॲड्रेससुद्धा इथे अवेलेबल आहे या पिशवीवरती. सो त्यांच्याकडे अगरबत्ती, धूप, मसालाबत्ती, पूजेचं सामान सगळं काही मिळतं देवांच्या मूर्त्यांपासून. सो आता मी तुम्हाला दाखवते हनुमंतांसाठी आणलेले वस्त्र. पहा किती सुंदर आहे ना, कलरसुद्धा खूप छान आहे आणि त्याच्यावरचं जे काम केलेलं होतं ना खूपच सुंदर होतं. खरंच ते वस्त्र घातल्यानंतर हनुमंत खूपच सुंदर दिसतील. हे पहा किती छान कलर आहे ना, केवढे शाईन आहे त्याला. हे आहे खालचं वस्त्र, जे त्यांचं धोती टाईप असतं ते. पहा किती सुंदर दिसतं आहे ना. ह्याचा नंबर आहे 15. लहान मूर्त्यांपासून ते मोठ्या मूर्त्यांपर्यंत प्रत्येक साईजचे वस्त्र त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. आणि हे आहे वरचा अंगरखा आणि ही आहे त्याची ओढणी. कलर खूपच सुंदर होता. 750 प्राईस सांगितली होती पण त्यांनी आम्हाला दिलं 700. सो फ्रेंड्स, कसा वाटलं तुम्हाला हे वस्त्र नक्की सांगा. सो हे फ्रेंड्स, आणलेलं आहे मी काही सामान. गेले होते ड्रायफ्रूट्स, ड्रायफ्रूट्स म्हणजे आता गरमी चालू आहे म्हणून जास्त काही नव्हते आणायचे, फक्त आणायचे होते बदाम आणि अक्रोड. हे आहेत मखाना, जे 280 रुपयाचे 1/2 किलो आहेत. खूप छान लागतात, ते हेल्दी आहेत. तुम्ही बघितलंच असेल कशाप्रकारे बनवते. बदाम आणले होते 400 रुपयाचे 1/2 किलो. नंतर घेतलेलं आहे मनुके 90 रुपयाचे 1/2 किलो. नंतर ही घेतलेलं आहे काजू 260 रुपयाचे 1/2 किलो. ही कँडी आहे 60 रुपये, आवळा कँडी 60 रुपयाचे 1/2 किलो. नंतर ही आहे धागा मिश्री, खूपच छान असते ही, 25 रुपयाची 1/2 किलो घेतली होती. नंतर घेतले अक्रोड जे होते 700 रुपयाचे 1/2 किलो. खूपच छान क्वालिटी मिळते ड्रायफ्रूट्सची तिथे, तुम्ही नक्की जाऊन बघा. छानच आहेत अक्रोडसुद्धा. नंतर घेतले शेंगदाणे, संपत आले होते म्हणून शेंगदाणे आणले 1/2 किलो 148 रुपयाचे. सुखं खोबरंसुद्धा मला लागणार होतं, ते आणलं मी 74 रुपयाचं 1/2 किलो. आणि पोहेसुद्धा संपत आले त्याच्यामुळे आणले 1 किलो 56 रुपयाचे. आम्ही दोघंच असतो त्याच्यामुळे जास्त सामान लागत नाही. आणि ज्वारी आणली, ज्वारीची क्वालिटी पण खूप छान होती. सो फ्रेंड्स, ही आहे धागा मिश्री ना. धागा मिश्री पौष्टिक कँडी आहे, त्याला रॉक शुगर असंही म्हटलं जातं ना. जर खोकला असेल, घसा खवखवत असेल तर तुम्ही खाऊ शकता. आपलं डायजेशन इम्प्रूव्ह करतं, जेवणानंतर तुम्हीसुद्धा घेऊ शकता. बघा याला असं धागा असतो मध्ये म्हणून ह्याला धागा मिश्री म्हटलं जातं. ही आपली जी साखर असते ना त्याच्यापेक्षा हा वेगळा प्रकार आहे. साखरेचा कच्चा प्रकार असतो हा फ्रेंड्स. सो सामान्य साखरेपेक्षाही एक म्हणजे आरोग्यदायी साखर आहे ही. सो खूपच छान, याला भुरा साखर किंवा खांड साखरसुद्धा म्हणतात. ओके, आणि जर तुम्ही लॅक्टेटिंग मदर असाल ना, बाळांना दूध पाजत असाल, तर त्यांच्यासाठीही खूप चांगली आहे. पोटदुखीसाठीसुद्धा खूप चांगली आहे फ्रेंड्स.
सो फ्रेंड्स, कसा काय वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? जर तुम्हाला ए पी एम सी मार्केटमध्ये केलेली शॉपिंग आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.